नमस्कार। चला तर आज आपण झणझणीत अशी बटाट्याची भाजी करूया। तर भाजी तर रोजचीच आहे, फक्त बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे। तरी ते मी दोन मीडियम साईजचे बटाटे असल्यावरची सालं काढून मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेली आहेत आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे। आणि आता वाटण्यासाठी इथे मी थोडंसं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, इथे तुम्हाला रस्सा किती करायचा आहे त्यानुसार वाटण कमी जास्त करू शकता, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक वाटण करून घ्यायचं आहे। या पद्धतीने थोडंसं पाणी घालून केलं तरी चालेल। हे पा, आणि आता एका कडेमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेऊयात। सुरुवातीला तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की थोडंसं जिरं आणि बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकून घेऊयात तेलामध्ये। तेलामध्ये असं परतून घेतल्यामुळे छान असं सॉफ्ट होतं आणि असं कच्चं वगैरे राहत नाही आणि शिजताना असं व्यवस्थित मऊसूत शिजलं जातं। वरून थोडंसं चवीनुसार मीठ, कारण त्यामुळे काय होतं लगेचच टोमॅटो आपलं सॉफ्ट होतं। हे पा, 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून मी छान असं टोमॅटो सॉफ्ट करून घेतलेलं आहे। हे पा, पूर्णपणे असं तेलामध्ये विरघळलेलं आहे टोमॅटो आपलं। हातावरून आपल्याला कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला इथे मी 1/2 चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळा तिखट, 1 चमचा धना पावडर आणि आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये 30 ते 40 सेकंद छान असे परतून घ्यायचे आहेत। आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, कुठेही वाढवायचा नाहीतर मसाले असे आपले जळले जातात। तर हे पा, छान असं आपण परतून घेतलेलं आहे आणि आता बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घेऊयात आपण तेलामध्ये। हे वाटणही आपल्याला 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे पा, छान असं परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, छान असं मसाले आपले शिजले जातात। हे पा, पाणी टाकून आता आपल्याला वाटण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे कडेने तेल सुटेपर्यंत। आणि आता वरून आवडीनुसार तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता। तर इथे मी 1 मोठा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे, त्यामुळे चव खूप छान येते, पूर्णपणे ऑप्शनल आहे। आणि आता आपण बटाटा टाकून घेऊयात, पाण्यामध्ये ठेवून दिलेला होता, मिक्स करून घेऊयात। इथे तुम्ही असं थोडंसं पाणी टाकून बटाटा शिजूनही घेऊ शकता ग्रेव्ही करून असं या पद्धतीने। इथे मी थोडंसं पातळ असा रस्सा बनवणार आहे, त्यामुळे यामध्ये पाणी टाकणार आहे। तर हे पा, थोडंसं पाणी टाकून आपल्याला असं वापरून घ्यायचं आहे या पद्धतीने, असं तुम्ही करू शकता। तर इथे मी पाणी टाकून घेत आहे जास्त, कारण मला रस्सा जास्त बनवायचा आहे। तर हे पा, पाणी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची। सुरुवातीला बटाटा लगेचच शिजलं जातं, वेळ जास्त लागत नाही। एक उकळी आल्यानंतर आता आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही याचा सुक्का बटाटाही करू शकता पाणी जास्त न घालता, डब्यासाठी पटकन होतो। हे पा, छान असं एकजीव करून आता झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनटं छान असं बटाटा शिजवून घ्यायचं आहे। छान असा कट येतो, झाकणच पूर्णपणे नाही झाकलेलं मी। हे पा, आणि 1 ते 2 वेळा असं झाकण काढून मिक्स करून घ्यायचं आहे। हे पा, या पद्धतीने सर्व बाजूंनी बटाटा छान असा शिजला जातो। हे पा, 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पाहूयात बटाटा शिजला की नाही। तर हे पा, तुम्हाला दावते बटाटा आपल्या किती मऊसूत शिजलेला आहे। हे पा, तर या पद्धतीने ही बटाट्याची भाजी तुम्ही घरी नक्की बनवून पहा। तर हे पा, आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। तर तयार आहे आपली झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।